शिक्षण याच्या बाबतीमध्ये हवं असेल तर ते ओबीसी म्हणून मिळतं. संदर्भात सर, ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्वासात घेतलं नाही त्या पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं नाही का? कारण ते दोघंही कालच्या मला जे बोलायचं ते बोललो आणि जे बोलायचं ते बोलत असतो आणि तुम्ही मी जे काय बोलतो ते ऐकतात आहे. त्यांना काय बोलायचं, काही लोक माझ्याशी सहमत नाही म्हणून म्हणतात, तर नाही सहमत आहे. माझं हे मत आहे, आमच्या सगळ्यांचं हे मत आहे, हे तुमच्या समोर सांगतो. आता आणखी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात काय? सगळ्यांना घेऊन हा आक्रोश त्यांच्या समोर मांडणार आहात का? नाही, त्यांनी जर बोलवलं आम्हाला चर्चेला तर आम्ही जरूर जाऊ, आमचं म्हणणं मांडू. पण एक लक्षात ठेवा, आम्ही हे जे इथं आलो निर्णय घेतो तर आम्ही अनेक सभांमधून ज्या जाहीरपणे सांगितलेला की या ओबीसीवर जे आहे बॅकडोअर एंट्रीचा कार्यक्रम तुम्ही राबवू नका, ओबीसीमध्ये बॅकडोअर एंट्री करू नका. सातत्याने आम्ही जे आहे प्रत्येक लाखांच्या लाखो लोकांच्या मीटिंगमध्ये सांगतो आणि तरीसुद्धा हे चालूच आहे. मग आता आम्ही काय करावं तरी काय तुम्ही सांगा. सर, अनेक नेते टीका करतात आहेत पण जेव्हा सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही स्वतः घ्यायला गेलो होतो तेव्हा असं म्हटलं जातं की निवडणुका आल्या की धर्माचं राजकारण किंवा जातीचं राजकारण महाराष्ट्रात आता पहिला सुरुवात झालेली आहे. याकडे कसं बघतात सामान्य माणसं? माझं राजकारण जे आहे हे 35 वर्षापासून ओबीसीसाठी मी करतो आहे. शिवसेना सोडली त्यावेळेस तुमचा कदाचित जन्म नसेल झाला, ती परिस्थिती कशी असेल त्यावेळेची. आता शिवसेना सोडणं सोपी आहे त्यावेळेला, तर तेव्हापासून मी लढत आलेलो आहे आणि लढतो आहे, मी ते लढणार.